नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या तमाम आदिवासी बंधू भगिनींना जाहीर आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय जनजाती आयोग भारत सरकार नवी दिल्ली यांचा दौऱ्याचं शासकीय दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना एक माहिती व्हावी की महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्हा या ठिकाणी राष्ट्रीय जनजाती आयोग भारत सरकार नवी दिल्ली यांचा दौऱ्याचा शासकीय दौरा नियोजित आहे आणि म्हणून नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करतो की येत्या दिनांक 26/12/2018 ते 28/12/2018 पर्यंत हा दौरा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजावरती ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात मग त्यामध्ये अगदी जे काही पिढ्यानपिढ्या आदिवासी समाजाकडे ज्या जमिनी आहेत परंतु त्या ठिकाणी कुठेतरी वेगवेगळे डिपार्टमेंट त्या ठिकाणी अतिक्रमण करतात. मग फॉरेस्ट विभाग असेल, महसूल विभाग असेल, म्हणजे पिढीजात जमिनी आज त्या आदिवासी समाजाच्या माझ्या ताब्यात असताना त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतात. त्याचप्रमाणे आदिवासी आश्रमशाळा असेल, आदिवासी वसतिगृह असेल, या ठिकाणी असणारी DBT सारखी योजना, म्हणजे ही योजना म्हणजे हा एक लाभाचा प्रकार आहे आणि वसतिगृह संकल्पना बाजूला करून त्या ठिकाणी DBT सारखी योजना येत असेल तर अशा वेगवेगळे जे विषय आहेत त्या विषयावरती आणि जे जे ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये ज्या प्रशासनाची असणारी उदासीनता की वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत मग त्यामध्ये महसूल असेल, गृह विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, अगदी सर्वच म्हणजे जे काही महाराष्ट्र शासनाच्या ज्या यंत्रणा आहेत. परंतु होतंय काय की अलीकडच्या कालावधीमध्ये प्रशासनातले अधिकारी माझ्या आदिवासी समाजाला किंवा गोरगरीब माणसाला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी किंवा वारंवार एखादा माणूस आमचा कागदपत्र पाठपुरावा करत असताना त्याला न्याय मिळत नाही आणि म्हणून केंद्रामध्ये अत्यंत सक्षमपणे न्यायाची भूमिका आणि समाजाला न्याय देण्याचं काम आणि कार्य त्या ठिकाणी आयोगाचे अध्यक्ष सन्माननीय नंदकुमार साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधून एकमेव सदस्य आहेत त्या श्रीमती मायाताई चिंतामण युवनाते. खरं तर युवनाते मॅडमच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये या दौऱ्याचं त्या ठिकाणी आयोजन नियोजन झालेलं आहे आणि मॅडमनी वारंवार महाराष्ट्रातल्या ज्या काही घडामोडी आहेत ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाजावरती कानाकोपऱ्यामध्ये अन्याय आणि अत्याचार झालेले आहेत तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती त्यांना न्याय देण्याची भूमिका मायाताई युवनाते मॅडमनी घेतलेली आहे आणि निश्चितच त्यांच्या कार्य आणि कामाच्या पद्धती आणि त्यांचं कामकाज पाहून आयोगाचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे आयोगाचे उपाध्यक्ष श्रीमती उईके ताई त्याचप्रमाणे सर्व सदस्य संपूर्ण आयोगाच्या बरोबर त्या ठिकाणी केंद्र शासन आणि राज्य शासनाचे सर्व जबाबदार अधिकारी उपस्थित राहणार आहेत. म्हणून या निमित्ताने एक महाराष्ट्रामधील माझ्या तमाम बांधवांना माझ्या आदिवासी समाजाला तळागाळातील सर्व सामान्य माणसाला ज्या ज्या ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाले असतील त्यांनी येत्या 27 तारखेला नगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जे काही शासकीय निवासस्थान आहे त्या निवासस्थानावरती दुपारी 1 वाजता आपण सर्व बंधू भगिनी उपस्थित राहो. आपले जे काही प्रश्न असतील ते लिखित स्वरूपात आपण त्या ठिकाणी घेऊन यावे. शक्यतो इंग्रजी किंवा हिंदी या भाषेमधील शक्यतो आपण निवेदन त्या ठिकाणी घेऊन यावं. ज्या काही आपले प्रश्न आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या निमित्तानं मी नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन राज्याचा अध्यक्ष म्हणून सन्मान्य आयोगाचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे अध्यक्ष यांना मी त्या ठिकाणी निश्चितपणे मी विनंती करून आपले प्रश्न मार्गी लावण्याच्या निमित्तानं माझा यथोचित प्रयत्न आहे आणि आयव्हन न्यूज असेल या माध्यमातून मी आपल्यापर्यंत हे पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. खरं तर मी सन्माननीय मायाताई चिंतामण युवनाते यांचं तमाम महाराष्ट्रातील आदिवासी जनतेच्या वतीनं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आयोगाचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे आयोगाचे अध्यक्ष येतात नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणून मी सर्वांचं एक राज्याचा संघटनेचा अध्यक्ष म्हणून पुन्हा मी एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद.